पालक बंधू भगिनी, आज आपल्याला द ना गवाणकर या कवींनी लिहिलेली धरतीची आम्ही लेकरं ही कविता इयत्ता 4थीच्या मराठी विषयाच्या पुस्तकातील धरतीची आम्ही लेकरं ही कविता शिकायची आहे. तर माझ्यासोबत आहेत दिव्येश आणि अरुण. तुम्ही शेतात गेलेले आहेत का दिव्येश आणि अरुण? हो. मग शेतात कोणकोणती पिके असतात सांगा बरं मला. बाजरी, गहू, मक्का, हा अजून तांदूळ. अरे वा, अरे वा. वाटाणे. अजून आणि अजून शेतकरी इतर कोणत्या पिकांचं उत्पादन घेतो बरं शेतातून सांगा बरं मला. केळी. केळीचा. अजून अजून ऊस. भाजीपाल्याचं पीक. वेगवेगळ्या फळांचे पीक. हा, वेगवेगळ्या फळांची पिके शेतकरी दादा आपल्या शेतामधून घेत असतो. तर मग ह्या शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित ही धरतीची आम्ही लेकरं ही कविता आज आपल्याला शिकायची आहे. तर बघा, मी प्रत्येक ओळ म्हणणार आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐकायची आहे. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं. लेकरं म्हणजे मुलं आणि धरती म्हणजे जमीन. हां, धरती म्हणजे जमीन, धरणी असे ते सारख्या अर्थाचे शब्द म्हणजे समानार्थाचे शब्द सुद्धा ह्या कवितेमध्ये येत आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं म्हणजे या धरणीची आम्ही सर्वजण लेकरं आहोत. आम्ही या धरणीची, या जमिनीची आम्ही सर्वजण मुले आहोत. शेतावर जाऊया, शेतावर जाऊया, सांगाती गाऊया. आपण शेतावर जाऊ आणि सांगाती गाऊया म्हणजे सर्वजण सोबत गाऊया. कोणाप्रमाणे राणी वनी गाती जशी रान पाखर. पाखर म्हणजे पक्षी. राणी वनी गाती जशी, गाती म्हणजे गाणे म्हणतात. हे पाखरं जसे रानामध्ये, जंगलामध्ये, शेतामध्ये ज्याप्रमाणे गाणे म्हणतात त्याप्रमाणे आपण सर्वजण कुठे जाऊया, शेतावर जाऊया आणि तिथे सगळेजण सोबत गाणी म्हणूया. कोणाप्रमाणे? पाखरांप्रमाणे, पक्ष्यांप्रमाणे. मेहनत जमिनीवरी. मेहनत म्हणजे काय? कष्ट. कष्ट. शेतकरी लोक शेतात जातात, वर्षभर खूप कष्ट करतात, खूप मेहनत घेतात आणि मग चांगलं कष्ट केल्यावर त्यांना चांगलं पीक मिळतं, चांगलं फळ त्यांना मिळतं. मेहनत जमिनीवरी केली वरीस बरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार. म्हणजे मग तो शेतकरी दादा कष्ट करतो शेतामध्ये, तेव्हा त्याच्या शेतामध्ये चांगलं पीक येतं आणि शिवार याचा अर्थसुद्धा शेत होतं. त्याच्या शेतामध्ये पीक असं छान डोलायला लागतं. शाळू जुंधळा मोती. शाळू म्हणजे भाताचं पीक, हां, आणि जुंधळा म्हणजे ज्वारीचे दाणे. कणिसामधून ते दाणे निघतात. चमचम चमकतात. ते दाणे कशाप्रमाणे चमकतात? मोत्याप्रमाणे चमकतात. हां, मोत्यांची सालभरी खाऊ भाकर. ते जे दाणे असतात ते मोत्याप्रमाणे चमकतात आणि त्या दाण्यांचे मग आपण गिरणीवर जाऊन काय करून आणतो? ते दळण दळून आणतो आणि त्यापासून आपण पोळ्या भाकरी असं पदार्थ बनवतो. तर मग ते ज्वारीची भाकर. मोती हे इथे ज्वारीला म्हटलेलं आहे आणि शाळू म्हणजे भाताचं पीक. मोत्यांची सालभरी खाऊ भाकर. स्थापू समानता, पोलादी ऐक्यता. स्थापू म्हणजे निर्माण करणे, स्थापन करणे, निर्माण करणे. काय निर्माण करायचं आहे? समानता निर्माण करायची, सगळीकडे सारखेपणा निर्माण करायचं आहे. आणि पोलादी ऐक्यता म्हणजे एकी निर्माण करायची. पोलादी म्हणजे कणखर, एकदम कणखर अशी आपल्याला एकी निर्माण करायची सगळ्यांमध्ये. नाही धनी येथ कुणी नाही चाकर. येथे कुणीही कुणाचा मालक नाही आणि कुणीही कुणाचा नोकर नाही. चाकर म्हणजे नोकर, धनी म्हणजे मालक. इथे कोणीही कुणाचा मालक नाही आणि कुणीही कुणाचा नोकर नाही. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर. या धरतीची आम्ही सर्वजण लेकर आहोत. या धरतीची सर्वजण आम्ही मुलं आहोत आणि आम्ही भाग्यवान आहोत म्हणजे आम्ही नशीबवान आहोत. तर ही अशी कविता आवडली तुम्हाला, धरतीची आम्ही लेकर. या कवितेचे कवी कोण होते सांगा बरं? दना गवाणकर. छान, दना गवाणकर हे या कवितेचे
कवी आहेत, ही कविता पाठ करा तालासुरात, आपल्या पाल्याकडून पालकांनी कविता म्हणण्याचा सराव करून घ्या. धन्यवाद.